अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। दत्त जयंती पर प्रभुदास भोईर का उत्सव, कई कलाकार और राजनीतिक हस्तियों ने लगाई हाजिरी। दत्त जयंती के अवसर पर नवी मुंबई के दत्त मंदिरों में भक्तों और श्रद्धालुओं की भीड़ नजर आई। इस अवसर पर शेकाप वाहतुक संघटना के अध्यक्ष प्रभुदास भोईर ने खिड़कपाड़ा में दत्त जयंती मनाई, जहां बुधवार की अल सुबह से ही भक्तों की भीड़ उमड़ती दिखी। दत्त जयंती के अवसर पर घर को मंदिर की तरह सजाया गया था, जहां दिन भर भजन कीर्तन और धार्मिक कार्यक्रम चलते रहे। सैकड़ों भक्तों एवं श्रद्धालुओं ने भगवान दत्तात्रेय का दर्शन किया और पूजा अर्चना की। इस कार्यक्रम में सम्मिलित होने पर आयोजक प्रभुदास भोईर ने पूजा में उपस्थित सभी श्रद्धालुओं का आभार जताया। जो मला आशीर्वाद अजून पर्यंत लाभला आहे, अजून माझा दिवसेंदिवस जो कार्य एवढा चांगला होतो त्यांचा आशीर्वाद आहे, त्याच त्यांनी मी केलं आणि मला अजूनपर्यंत साहेबाई जो माझ्यावर म्हणजे हात ठेवला आहे आणि मला जी शिकवण दिलेली आहे, कारण अजूनपर्यंत साहेबाई मला कुठलं चुकीचं म्हणजे असं मार्गदर्शन कधीच केलं नाही। आणि आज बघून आम्ही आज एवढं मोठं कार्य करतो, लोकांमध्ये आणि समाजामध्ये कसं वागतात ते आज म्हणा मी पटेल साहेबाई शिकवलेलं, बाळा पटेल साहेबाई शिकवलेलं, आणि बघून आज मी एवढे मोठे धार्मिक कार्यक्रम करतो आणि त्याच्यापासून आज मी दुनियामध्ये समाजामध्ये मी सर्व लोकांना मेसेज देतो की दत्त जयंतीची जी आम्ही सुरुवातला चालू केली तेव्हा दत्त जयंती मनानुसार वाटत मला असं वाटत नाही की एवढे उत्साह एवढ्या जागेवर दत्त जयंती होत होती एक सर्व लोकांना माहीत आहे, पण आता तुम्ही बघा तर दत्त जयंती कार्य किती वाढले, किती कार्यक्रम वाढले, का वाढले ते, कारण की आज आपण देवाचं कार्य जोरात करतो लोकांना दाखवतो। खरं सांगायचं म्हणजे आज मी माझ्या दत्त जयंती म्हणजे माझा वाढदिवस नाही करत, मी देवाचा वाढदिवस करतो आणि देवाचा वाढदिवस आवडत जोराने करणार का करतो मी, कारण की आज माझ्या डोक्यावरच माझ्या नेत्यांचा माझे कार्य माझे माझे लोकांचं आहे आणि त्या कार्याने मी चालतो आणि खरंच आज मी माझ्या लोकांना काही म्हणून दे का आज हे झालं आज पक्ष तुमचा संपला तर तुम्ही आमच्यामध्ये या, मी त्याला सर्व चॅलेंज केलेलं आहे का पक्ष कुठलाही संपलत नसतो, पक्ष कधी संपतो जेव्हा त्याचा नेता त्याला चुकीचा रस्ता दाखवतो, पण आमच्या नेत्या आम्हाला सदैव सांगले तुम्ही तटस्थ राहा आणि तुम्ही स्वाभिमानीने राहा, आणि आज आम्ही स्वाभिमानी राहिलो आणि आज आम्हाला काहीतरी चित्र वेगळा दिसतो, चित्र का तो वेगळा दिसतो त्याला कारण काय, ते कारण की आमचे नेते खंबीर आहेत आणि नेते ज्या खंबीर असतात ना त्याला कधी चुकायला लागत नाही, कारण की आमदार तो कसा असतो लोकांना तो निवडून यायला पाहिजे तसा आमदार नको आहे, आमदार लोकांचं काम करणारा पाहिजे आणि आम्ही आज तसा आमदार आम्हाला भेटलेले आहेत, बस झालं आमचं काम झाले बस झाले ना, आम्हाला काय पाहिजे जीवनामध्ये दत्तजयंती सुद्धा मी देणार तर असेच माझ्या मान्यवरांनी माझ्या कार्यक्रमाला यावं आणि माझे श्रीमंत माझ्या धर्मांत आमच्या लोकांना हातास असावं आणि बस यांच्या शुभेच्छा लोकांना देतो। आपल्या माध्यमातून सुरुवातीला सर्वांना दत्तजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। गेले 16 वर्ष अखंडितपणानं अविरतपणानं हा सोहळा आमचे सहकारी प्रभुदास भोईर आणि खिडकपाड्याचे त्याचे संपूर्ण ग्रुप अतिशय दिमाखानं साजरा करतो आहे। मनामध्ये श्री दत्तप्रभूंच्या प्रती असणारा भाव आणि त्याच्यातून झालेला हा सोहळा आपण अनुभवतो आहे। कलाकलानं या ठिकाणी दरवर्षी विशाल स्वरूप धारण करतो आहे। एक अतिशय चांगला संपूर्ण परिसरामधील स्मरणीय असा दत्तजयंतीचा सोहळा प्रभुदास भोईर आणि त्याचे सहकारी करतायत। मनापासून त्यांचं अभिनंदन करत असताना हा सोहळा भविष्यातही अशाच पद्धतीनं वाढत राहील अशा शुभेच्छा अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं दत्तप्रभूंची कृपा प्रभुदास भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे। आज आपल्या आयुष्याचा संपूर्ण ट्रॅक बदलून एक वेगळ्या धर्तीवर वेगळ्या पद्धतीनं ते आपलं आयुष्य मार्गक्रमण करतायत आणि समाजामध्ये एक अतिशय चांगली प्रतिमा निर्माण करण्यामध्ये त्यांना दत्तप्रभूंच्या कृपेनं यश आलेलं आहे। मी मनापासून प्रभुदास भोईर आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देईन, त्यांचं अभिनंदन करेन आणि हा सोहळा असाच उत्तरोत्तर वर्धिष्णू हो अशा पद्धतीची अपेक्षा। सुरुवातीला मी दत्तजयंतीच्या सर्व जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि दत्तजयंतीचा उत्सव आमचे सहकारी प्रभूंना आणि त्यांचे सर्व सहकारी अत्यंत उत्साहानं करतात, पण तेवढा श्रद्धेने देखील करतात। त्याने आत्ताच सांगितलं काय की 16 वर्ष सातत्याने हा दत्तजयंतीचा
उत्सव ते करत आहेत. दत्ताच्या पायी असणारी अपार अशी त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेच्या पायी आणि परमेश्वराने सुद्धा त्यांच्या डोक्यावर त्यांनाच हात दिलेला आहे आणि गेल्या 16 वर्षात त्यांची प्रगती देखील पुष्कळ झालेली आहे. मग ही प्रगती सामाजिक जीवनातली असेल, ही प्रगती गावच्या विकासाची असेल, ही प्रगती विभागाच्या विकासाची असेल, या सर्व तर तरुणांच्या विकासाची असेल, त्या साऱ्या तरुणांना एकत्रित करून संघटित करून त्यांना चांगल्या मार्गानं आपला व्यवसाय कसा करता येईल याचं मार्गदर्शन प्रभूंना करत असतात. ही दत्ता महाराजांची किंवा दत्ताच्या देवाची त्यांच्यावर असणारी जी श्रद्धा आहे किंवा त्यांच्यावर असणारं प्रेम आहे किंवा त्यांना दिलेला तो आशीर्वाद आहे असं मी समजतो आणि अत्यंत चांगलं काम ते करतात त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. बता दें कि इस अवसर पर कलाकार सुप्रिया पठारे, प्रथमेश परब, शेकाप नेता बलराम पाटिल, विवेक पाटिल, सतीश पाटिल समेत सैकड़ों श्रद्धालु उपस्थित रहे. उन्होंने भी पूजा अर्चना कर आयोजक के कार्यों की सराहना की और धन्यवाद किया. जस मैं भोरी साहब पैलदा तो ये कल कि जत्रा है जवर जवर बाहर एवरी गर्दी वेगे धर्मा की लोक इतने आएँ प्रथम स दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. भोरी साहेबांना खूप खूप शुभेच्छा. आज एका पवित्र दिनी आम्ही शो करतो आहे त्यामुळे एक वृद्धत्ता आम्हाला आशीर्वाद देतील, इकडची जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आशा आहे. आणि एवढी लोक म्हणजे आता लोक जी जत्रा जमली ती सगळी नाटकाला येतील, भयंकर गर्दी असे डॉक्टर साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे. तर हेच की आम्हाला आनंद होतो आहे अशा ठिकाणी खेडूकपाड्यात पहिल्यांदा येऊन नाटक करतो आहे तर खूप बरं वाटतं, आनंद होतो आहे. आज भोरी साहेबांची भेट होती आहे, खूप आनंद होतो आहे, खूप छान वाटतं. खरं तर पहिल्यांदा मी आलो आहे खेडूकपाडामध्ये आणि खेडूकपाडाच्या सगळ्या रहिवाशांना आणि भोरी साहेबांना त्यांच्या सगळ्या कुटुंबांना माझ्याकडनं खूप खूप दत्त यांच्या शुभेच्छा. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा गर्दी होतीच. सो 10x10 हे आमचं चौकटीतलं नाटक, चौकट मोडणारं नाटक आहे. सो प्रत्येक प्रेक्षकाला आपलंसं वाटेल याची मी हमी देतो आणि नक्की लोक पण खूप जास्त एन्जॉय करतील कारण जी एनर्जी दत्तजयंतीला दिसते ते नाटक सुरू झाल्यावर कंटिन्यू राहील असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.